नमस्कार, मी सारिका धोकरट। आजच्या व्हिडिओत तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जुन्या कापडापासून एक छानसा रुमाल तयार करणार आहोत। तुम्ही हा रुमाल जुना कापड किंवा नवा कापड घेऊन सुद्धा तयार करू शकता। आपण बाजारात बघतोच या पद्धतीतले रुमाल असतात आणि आपण ते खरेदी करतो। तर असाच रुमाल आपण घरच्या घरी तयार केला तर त्यासाठी हा व्हिडिओ बघा। पीस घेतलेला आहे आणि त्याला मी आता फोल्ड केलं। फोल्ड केल्यानंतर जे धागे दोरे आहेत ते या ठिकाणी कट करून घेणार आहे। तर या ठिकाणी मी मोजून घेते, दोन्ही साईडनी बरोबर 18 इंचावर मार्क करून घेते। या ठिकाणी मार्क करून घेतलेलं आहे, ती बाजू आता कट करून घेणार। या ठिकाणी कट करून झालेलं आहे। मी आता याला खोलून घेते आणि मोजून घ्यायचं आहे किती येतं आहे ते आपलं 18 इंच। आणि या ठिकाणी फक्त एकाच साईडने फोल्ड करणार आहे तर त्यासाठी 7.5 इंच। ते तिन्ही बाजूंनी 1/2 इंच फोल्ड करून घेणार आणि हे वरती बॉर्डर आहे त्या ठिकाणी मी फोल्ड करणार नाही। या पद्धतीने डबल फोल्ड करून त्याच्यावरती टिप टाकणार आहे। आणि ही टिप मी इंटरलॉक ज्या फूटनी करतो ते फूट या ठिकाणी वापरणार आहे। तर हे फूट या पद्धतीचं आहे, इंटरलॉक करण्याचं फूट हे आहे। आणि हे कसं लावायचं ते मी आता तुम्हाला या मशीनवरती दाखवते। ही माझी उशाची वंडर स्टिच मशीन आहे आणि हे फूट आहे आणि हे फूट मी या ठिकाणी ह्या पद्धतीने लावून घेते आणि हे फूट लावून झालेलं आहे। त्यानंतर हे मी सीवर घेणार आहे झिगझॅग फूट। बाकीचे पण आहे फूट डिझाईन, ती तुम्ही ते डिझाईन वापरू शकता पण मी या ठिकाणी सीवरची डिझाईन वापरणार आहे आणि 3 नंबरवर ठेवणार आहे आणि याची सेटिंग C नंबरवर ठेवणार आहे। आणि या ठिकाणी 4 नंबरवरती ठेवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। तर ही वरची बॉर्डरची बाजू आहे त्याला करणार नाही, त्याच्या बाजूने मी डबल फोल्ड करून घेणार आहे। आणि हे बरोबर त्या फूटच्या मध्ये अडकवणार आहे। हे फूट मध्ये मी ठेवलेलं आहे आणि त्याचं डबल फोल्ड केलेलं आहे। त्या फोल्ड पर्यंतच म्हणजे ती जे रेषा दिसतीये त्याच्या बाहेर गेलं नाही पाहिजे, त्या फूटच्या बाहेर गेलं नाही पाहिजे, त्याच्यावरतीच टिप टाकून घ्यायची आणि ती सरळ एकसारखी टिप आपली येऊन जाईल। खूप सुंदर टीप आलेली आहे आणि पुढच्या साईडनी पण एकदम सुंदर एकसारखी टीप आलेली आहे। आता ह्याच पद्धतीने मी बाकीच्या बाजूला पण शिलाई मारून घेणार आहे। हे लास्टच्या याला पुन्हा डबल फोल्ड करून व्यवस्थित तिथं टिप मारून घेणार आहे।
पूर्ण शिलाई मारून झालेली आहे। सुंदर असा रुमाल तयार झालेला आहे। वीडियो आवडला असेल तर लाइक, शेयर, सब्सक्राइब करा। धन्यवाद।